नमस्कार मित्र हो, डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे पॉटिंग मीडिया किंवा मिक्सचर कसं तयार करावं। तर नर्सरीमध्ये कलमे तयार करण्यापूर्वी पिशव्या भराव्या लागतात, त्यामध्ये शेणखत आणि मातीचं प्रमाण किती असावं याबद्दल बरेच वेळा आपण संदिग्ध असतो। तर त्यासाठी सम प्रमाणात माती आणि शेणखत घ्यायचं आहे। अगदी 60% शेणखत 40% माती घेतली तरी सुद्धा अति उत्तम। जर आपल्याकडे गांडूळ खत उपलब्ध असेल तर शेणखताऐवजी किंवा शेणखताबरोबर आपण गांडूळ खताचा सुद्धा वापर करू शकतो। ते अतिशय चांगलं आणि सुपीक मीडिया तयार होईल। याच्या व्यतिरिक्त आपण सिंगल सुपर फॉस्फेट या पॉटिंग मीडियामध्ये किंवा मिक्सरमध्ये टाकणार आहोत। जर 100 किलो किंवा 20 गमेली माती जर असेल तर 1 गमेला सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे 1/10 आपण सिंगल सुपर फॉस्फेट हे वापरणार आहोत 5 ते 10 किलो। याच्या व्यतिरिक्त जर आपल्याकडे ट्रायकोडर्मा उपलब्ध असेल तर ट्रायकोडर्मा सुद्धा आपण या पॉटिंग मिक्सचरमध्ये किंवा मीडियामध्ये टाकू शकतो। याचा आपणास फायदा असा होऊ शकतो की जे मातीमधून होणारे बुरशीजन्य रोग आहेत त्यांना आळा घालण्यासाठी या ट्रायकोडर्मा पावडरचा उपयोग होतो। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व चांगलं व्यवस्थित असं एकजीव सगळं मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचा आपण वापर करावायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।